नमस्कार बाल मित्रांनो, इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील दुसऱ्या युनिट मधील चौथा जो धडा आहे तो आपण आज बघणार आहोत। बघायचा ना मग काय आहे गोष्टीचं नाव। टेल अ स्टोरी म्हणजे गोष्ट सांगा। गोष्टीचं नाव आहे द लॉयन अँड अ माऊस। लॉयन म्हणजे सिंह आणि माऊस म्हणजे उंदीर। गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर। लिसन म्हणजे ऐका, रिपीट म्हणजे पुनरावृत्ती करा, पुन्हा म्हणा, आणि एनॅक्ट म्हणजे कृती करा, जशा सांगितलेल्या आहे तशा कृती करायच्या। काय आहे गोष्टीची पहिली ओळ। वन्स म्हणजे एकदा। अ लॉयन वॉज स्लीपिंग अंडर अ ट्री। एकदा एक सिंह झाडाखाली, अंडर अ ट्री म्हणजे झाडाखाली झोपला होता। अ माऊस सॉ हिम। सॉ म्हणजे पाहिले, बघा सी एस ई एस डबल ई सी म्हणजे पाहणे, लिहून घ्या सी म्हणजे पाहणे, आणि सीचं दुसरं रूप आहे एस ए डब्ल्यू भूतकाळी रूप। स्वा म्हणजे पाहिले, स्वा म्हणजे काय पाहिले, स्वा म्हणजे पाहिले। अ माऊस सॉ हिम आणि मग त्या उंदराने त्याला पाहिले। ही रॅन अप द लॉयन्स टेल अँड क्लाइम्ड ऑन हिज बॅक। ही रॅन अप, रन आर यू एन, लिहा आर यू एन, रन म्हणजे धावणे, रन म्हणजे काय धावणे, आणि रनचा भूतकाळ आहे रॅन। रॅन म्हणजे धावला, रॅन म्हणजे धावला। ही रॅन अप द लॉयन्स टेल आणि तो सिंहाच्या सेफ्टीवर धावला, सिंहाच्या सेफ्टीवर पळाला। टेल घेऊन घ्या शब्द टी ए आय एल, टेल म्हणजे सेपटी, टेल म्हणजे सेफ्टी, टेल म्हणजे काय सांगा, टेल म्हणजे सेफ्टी। अँड क्लाइम्ब्ड ऑन हिज बॅक, आता बघा शब्द लिहून घ्या सी एल आय एम बी, क्लाइम्ब टी एल आय एम बी, क्लाइम म्हणजे चढणे, क्लाइम म्हणजे चढणे, आणि त्याचं भूतकाळी रूप काय दिलेलं आहे इथं क्लाइम्ब्ड सी एल आय एम बी ई डी, क्लाइम्ब्ड म्हणजे चढला, चढला, घेतला का लिहून, क्लाइम्ब्ड म्हणजे चढला, लिहिला का क्लाइम्ब्ड, मोठ्याने बोलायचं, लिहिला का नाही, क्लाइम्ब्ड म्हणजे चढला। अँड क्लाइम्ब्ड ऑन हिज बॅक, बॅक म्हणजे पाठ, आपली पाठ पाठ असते पाठ, क्लाइम्ब्ड ऑन हिज बॅक आणि त्याच्या पाठीवर चढला। झालं इथपर्यंत लिहून, ही जम्प्ड ऑल ओव्हर हिज बॉडी, बघा जम्प्ड, जम्प म्हणजे उडी मारणे, जे यू एम पी, जम्प म्हणजे काय उडी मारणे, जम्प म्हणजे उडी मारणे, लिहा जे यू एम पी, जम्प म्हणजे उडी मारणे, आणि त्याचं भूतकाळी रूप जम्प्ड, जे यू एम पी ई डी, जम्प्ड, जम्प्ड म्हणजे सांगा सांगा, जम्प्ड म्हणजे उडी, उडी मारली, जम्प्ड म्हणजे उडी मारली। ही जम्प्ड, त्याने उडी मारली, ऑल ओव्हर हिज बॉडी, त्याने त्याच्या सगळ्या शरीरावर उड्या मारल्या, कुणी उंदराने। ही स्टार्टेड स्लाइंग डाऊन द लॉयन्स फेस अगेन अँड अगेन, बघा इथं स्टार्टेड, स्टार्ट म्हणजे स्टार्ट, झाले शब्द लिहून सगळे,
पुढचा शब्द कोणता घेतला आहे? स्टार्ट लिहा, यस टी ए आर टी, स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, आणि त्याला ईडी हा प्रत्यय जोडलेला आहे, त्याचं भूतकाळ रूप तयार झालं, यस टी ए आर टी ई डी, स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली, स्टार्टेड म्हणजे काय? सुरुवात केली, सुरुवात केली. वाक्य काय आहे? ही स्टार्टेड, त्याने सुरुवात केली, स्लाइडिंग डाऊन द लायन्स फेस अगेन अँड अगेन. स्लाइडिंग म्हणजे घसरणे, डाऊन म्हणजे खाली, डाऊन म्हणजे डी ओ डब्ल्यू एन, डाऊन म्हणजे खाली. घसरायला सुरुवात केली उंदराने. ही स्टार्टेड स्लाइंग डाऊन द लायन्स फेस अगेन अँड अगेन, आणि त्या उंदराने त्या सिंहाच्या चेहऱ्यावरून खाली घसरायला वारंवार पुन्हा पुन्हा सुरुवात केली. बघा चित्रामध्ये दिसतो इथं उंदीर, त्याच्या चेहऱ्यावर आता तो खाली घसरतोय, सिंह झोपलेला आहे. द लायन गॉट अप, गेट अप म्हणजे उठणे, गेट अप झोपेतून जागे होणे, गेट अप लिहून घ्या, गेट अप म्हणजे झोपेतून उठणे, झोपेतून उठणे. आणि त्याचा भूतकाळ गॉट अप, गॉट अप, गॉट अप म्हणजे झोपेतून उठला. द लायन गॉट अप, गॉट अप म्हणजे झोपेतून, झोपेतून उठला, झोपेतून उठला. द लायन गॉट अप, गेट अप म्हणजे उठणे आणि गॉट अप म्हणजे उठला, झोपेतून उठला. द लायन गॉट अप, आणि मग तो सिंह झोपेतून उठला. ही गॉट अँग्री, व्हेरी अँग्री, ही गॉट व्हेरी अँग्री, आणि तो खूप रागावला. गेट अँग्री म्हणजे रागावणे आणि गॉट अँग्री म्हणजे रागावला. ही गॉट व्हेरी अँग्री, तो खूप रागावला. आता इथं महत्त्वाची ओळ लक्षात घ्या. ही कॉट द माऊस, ही कॉट लिटल माऊस इन हिज पॉ, पी ए डब्ल्यू, पॉ म्हणजे पंजा, ए डब्ल्यू, पॉ म्हणजे पंजा, पॉ म्हणजे काय? पंजा, पॉ म्हणजे पंजा. आणि हा अत्यंत महत्त्वाचा शब्द बघा, लिहून घ्या. अगोदर मी त्याचं पहिलं रूप लिहून देतो, टी ए टी सी एच, कॅच म्हणजे, कॅच म्हणजे पकडणे, हे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आणि त्याचं दुसरं रूप या ठिकाणी दिलेलं आहे, कोणतं आहे ते? कॉट, टी ए यू डी एच टी, पक्क लक्षात ठेवा, हे चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांना येत नाही. कॉट म्हणजे पकडले, पकडले, कॉट म्हणजे पकडले, कॅच म्हणजे पकडणे, कॅच म्हणजे काय? पकडणे. आणि त्याचा भूतकाळ रूप कॉट म्हणजे पकडले. ही कॉट लिटल माऊस इन हिज पॉ, त्या सिंहाने, ही म्हणजे तो, तो कोण? सिंह. त्याने त्या उंदरा, त्या छोट्या उंदराला त्याच्या पंजामध्ये पकडले. ही सेड अँग्रीली, बघा इथं सुद्धा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, लिहून घेतला का शब्द? सेड, से म्हणजे म्हणणे, एस ए वाय, से म्हणजे म्हणणे, से म्हणजे काय? म्हणणे, हे वर्तमान काळी रूप आहे, पहिलं रूप. आणि एस ए आय डी, सेड म्हणजे म्हणाला, म्हणाली, म्हणाले. वाक्याचा अर्थ, ही सेड अँग्रीली, अँग्री म्हणजे रागावणे आणि अँग्रीली म्हणजे रागाने. ही सेड अँग्रीली,
रागाने म्हणाला, चिड म्हणजे म्हणाला, यू नॉटी माऊस, हे खोडकर उंदरा. नॉटी म्हणजे एन ए यू जी एच टी वाय. नॉटी म्हणजे खोडकर. नॉटी म्हणजे काय? खोडकर. यू नॉटी माऊस, हे खोडकर उंदरा. हाऊ डेअर यू डिस्टर्ब मी. डिस्टर्ब म्हणजे अडथळा आणणे. तू मला अडथळा आणायची डेअरिंग, तो हिम्मत कशी काय करतोस. नाऊ आय सी, मी आता बघतो. हाऊ आय पनिश यू, तुला शिक्षा कशी करायची. आता मी तुला बघतो. आय विल ईट यू. सांगा बरं ह्या वाक्याचा अर्थ. आय विल ईट यू म्हणजे मी तुला आता खाईन, किंवा मी तुला आता खातो. ईट म्हणजे ई ए टी ईट. ई ए टी ईट म्हणजे खाणे. ईट म्हणजे खाणे. ईट म्हणजे खाणे. मी तुला आता खातो. बघा, दिसते तुम्हाला या चित्रामध्ये, त्या सिंहाने सिंहाने उंदराला पंजामध्ये पकडलं आणि त्याला काय म्हणतोय, आय विल ईट यू, मी तुला आता खातो. द माऊस वॉज अफ्रेड. उंदीर घाबरला. ही स्टार्टेड ट्रेम्बलिंग. त्याने त्याच्या समोर लोळायला सुरुवात केली, विनंती करायला सुरुवात केली. ट्रेम्बल म्हणजे लोटांगण घालणे, लोळणे. ही प्लीडेड. प्लीड म्हणजे विनंती करणे आणि प्लेडेड म्हणजे विनंती केली. उंदराने विनंती केली, ओ लायन द किंग ऑफ जंगल, हे जंगलाचा राजा सिंह, आय ॲम रिअली सॉरी, मला खूप दुःख होत आहे. प्लीज फॉरगिव मी, कृपया मला तू काय कर, माफ कर. प्लीज लेट मी गो, मला जाऊ दे. आय विल हेल्प यू समडे, मी तुला कधीतरी मदत करील. हेल्प म्हणजे मदत करणे. एच ई एल पी. हेल्प म्हणजे मदत करणे. आय विल हेल्प यू समडे, मी तुला कधीतरी मदत करील. द लॉयन लाफ अँड सेड. का शब्द लक्षात घ्या, लाफ. लाफ म्हणजे एल ए यू जी एच. लाफ म्हणजे हसणे. लाफ म्हणजे काय? हसणे. आणि त्याचा भूतकाळ एल ए यू जी एच ई डी. लाफड म्हणजे हसला. लाफड म्हणजे हसला. लाफड म्हणजे हसला. द लॉयन लाफ अँड सेड. तो सिंह हसला आणि म्हणाला, ओ रिअली, खरं काय, यू लिटल माऊस, तू एवढा एवढा छोटासा उंदीर, हाऊ कॅन यू हेल्प मी, तू मला कशी मदत करशील. दॅट सो फनी, हे तर खूप मजेशीर आहे. एनिवे गो. मग तो सिंह म्हणतो, जाऊ दे, जा तू. गेट अवे फ्रॉम हिअर, इथून निघून जा. देन ही सेट द माऊस फ्री. आणि त्याच्यानंतर त्याने उंदराला मोकळे सोडून दिले. थँक्यू फ्रेंड, थँक्यू सो मच. आणि मग उंदीर काय म्हणतो, मित्रा, तुझा मी आभारी आहे, तुझा खूप आभारी आहे. सेड द माऊस अँड रॅन अप क्विकली. उंदीर असं म्हणाला आणि तिथून जोरात पळून गेला. आता उंदीर तर गेलाय पळून. अ फ्यू डेज लेटर. काही दिवसांनी नंतर. द लॉयन वॉज कॉट इन अ हंटर्स नेट. नेट म्हणजे एन ई टी. नेट म्हणजे जाळे. हंटर एच यू एन टी ई आर. हंटर. हंटर म्हणजे शिकारी. हंटर म्हणजे काय? शिकारी. द लॉयन वॉज कॉट इन हंटर्स नेट. एकदा तो जो सिंह आहे बघा इथं, त्या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये पकडला गेला. He was roaring loudly. Roar. लिहा, R O A R. Roar म्हणजे गर्जना करणे. Roar म्हणजे गर्जना करणे. Roar म्हणजे गर्जना करणे. आणि इथं roaring, R O A R I N G. Roaring म्हणजे गर्जना
करत, आईने जोडलंय त्याला गर्जना करत, गर्जना करत. ही वॉज रोअरिंग लाउडली, तो मोठ्याने गर्जना करत होता. द माऊस हर्ड इट, इथं हर्ड शब्द आलाय, हर्ड HEAR, हियर म्हणजे ऐकणे, हियर म्हणजे ऐकणे, आणि त्याचा भूतकाळ आहे हर्ड, HEARD, हर्ड म्हणजे ऐकले, हर्ड म्हणजे ऐकले. द माऊस हर्ड इट, आणि ते कुणी ऐकलं, त्या छोट्या उंदराने. अँड रॅन टू द मा लॉयन, आणि तो उंदीर कोणाकडे पळाला, लॉयन म्हणजे सिंहाकडे. ही सॉ द लॉयन, त्याने सिंहाला पाहिले. कॉट इन द नेट, तो जाळ्यामध्ये पकडला गेलाय. ही कॉल्ड हिज फ्रेंड्स, कॉल्ड बघा, कॉल म्हणजे बोलावणे, CALL, कॉल म्हणजे लिहून घ्या, बोलावणे, कॉल म्हणजे बोलावणे, आणि त्याचा भूतकाळ काय आहे, कॉल्ड, कॉल्ड म्हणजे सांगा सांगा, बोलावले, कॉल्ड म्हणजे बोलावले. ही कॉल्ड हिज फ्रेंड, त्या उंदरानं काय केलं, त्याचे जे मित्र होते त्या मित्रांना बोलावलं. ऑल द माईस केम टुगेदर, ऑल द माईस केम टुगेदर. माऊस MOUSE, माऊस म्हणजे उंदीर, आणि त्याचा अनेकवचन काय, उंदीर माऊसचं MICE, हे माऊसचं अनेकवचन आहे. माऊस म्हणजे उंदरं, त्याचे जे अनेक उंदीर मित्र आहेत. ऑल द माईस केम टुगेदर, सगळे जे उंदीर त्याचे मित्र आहेत ते एकत्र आले. केम म्हणजे आले, CAME, केम म्हणजे आले, आणि टुगेदर म्हणजे एकत्र, लिहून घ्या, TOGETHER, टुगेदर म्हणजे एकत्र, सगळे उंदीर एकत्र आले. अँड निब्ड द बिग नेट विथ देअर शार्प टीथ, आणि निब म्हणजे कुरतडणे, NIB, निब, निब म्हणजे कुरतडणे, आणि निब्ड म्हणजे NIBBED, निब्ड म्हणजे कुरतडले. आणि त्या सर्व उंदरांनी काय केलं, अँड नीब्ड द बिग नेट विथ देअर शार्प टीथ, TOOTH, टूथ म्हणजे दात, आणि त्याचं अनेकवचन TEETH, टीथ म्हणजे दात, अनेकवचन. शार्प म्हणजे तीक्ष्ण, त्यांनी त्यांच्या तीक्ष्ण दातांनी ते मोठं जाळं कुरतडलं. बघा, हे इथं जे सिंहावर टाकलंय ते. दे सेट द लॉयन फ्री, आणि त्यांनी सिंहाला मुक्त केले. द लॉयन सेट, थँक यू डिअर लिटल माऊस, हे छोट्या उंदरा मी तुझा आभारी आहे. यू सेव्ड माय लाईफ, सेव्ड, सेव म्हणजे SAVE, सेव म्हणजे वाचवणे, आणि त्याचा भूतकाळ सेव्ड, SAVED, सेव्ड म्हणजे वाचवले, सेव्ड म्हणजे वाचवले. यू सेव्ड माय लाईफ, तू माझे जीवन वाचवलेस, तू माझे प्राण वाचवलेस. असं कोण बोललं, सिंह कोणाला, उंदराला, कोणाला बोलला, उंदराला. अशा पद्धतीने आपली ही गोष्ट संपलेली आहे. आवडली ना गोष्ट? चला तर मग आपण इथले शब्द लुक अँड से या शब्दाकडे बघून म्हणा, LION, लॉयन म्हणा, MOUSE, माऊस, LITLE, लिटल, PLEASE, प्लीज,
यस यस ओ डबल आर वाय सॉरी टी एच ए एन के वाई ओ यू थैंक यू वी ई आर वाई वेरी ए डब्ल्यू ए वाई ओ वे बालमित्रांनो ए डब्ल्यू ए वाय अवे म्हणजे दूर. माहित आहेत काय शब्दांचे अर्थ तुम्हाला? माहित आहेत का? माहित नसतील तर माहित करून घ्या, आणि ज्यांना माहित आहे त्यांनी कमेंट मध्ये कमेंट करा. धन्यवाद.